Naka, Naka, don't disturb the nature's habit. कोणत्याही दिवसा वर्गाला नायट्रोजन ओढून द्यायचं नाही डायरेक्टली काही कॉम्बिनेशनमध्ये त्याला कळत नाही पाहिजे मला डायरेक्ट नायट्रोजन देतात म्हणून इथून सुरू पा फुलाच्या आधी असेल तर अजून फुलावर लागत असेल तर 19 ते 19 19 50 ग्राम अधिक मल्टी मायक्रो न्यूट्रिएंट ग्रेड 2 50 ml दोन्ही एकत्र करून चालतं त्याची फवारणी 8 दिवसांमध्ये सोबत खत मिक्स करायचं नाही ग्राम अधिक मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 50 ग्राम दोन्ही एकत्र करून फवारणी द्या पीक पाजी वाढ बूस्ट करण्यात त्याची मदत होते फुलामध्ये कोणत्याच पिकाला डिस्टर्ब करायचं नाही फुलामध्ये कोणत्याच पिकावरती शक्यतो रसायनाची फवारणी घ्यायची नाही फुलामध्ये कोणत्याच पिकाला शक्यतो स्प्रिंकलर इरिगेशन द्यायचं नाही त्याचा कालखंड 8 दिवसाचा असतो फुल ते चढतात त्याला त्याचा मस्त पडायची गव्हर्मेंट पडायची फ्युचर होऊन मस्त दाण्यामध्ये उद्या त्याचं नियोजन आपल्याला करायचं जर वाटलंच की मी पाहिला तर फुलामध्ये आले यात काय करू आता येईल कीटकनाशक बुरशीनाशक मात्र ज्या बुरशीनाशक मध्ये कॉपर नाही ज्या बुरशीनाशकामध्ये कॉपर नावाचा घटक आहे कॉपर ऑक्सिक्लोर आहे बरोबर आहे बोर्ड ऑफ मिक्सचर ज्या बुरशीनाशकामध्ये कॉपर नावाचा घटक आहे अशी बुरशीनाशक कीटकनाशकासोबत मिक्स करायची बाकी सर्व चालतं साप चालतं स्प्रिंट चालतं फॉर्क्युलर चालतं तीळ चालतं सविस्टिंग चालतं स्वाधीन स्वाधीन चालतं स्वाधीन चालतं कॉपर घटक असेल तर ते मिक्स करू कॉपर इज व्हेरी रिएक्टिव्ह आपण 11वी 12वीला शिकलो कॉपर इज व्हेरी रिएक्टिव्ह नेक्स्ट टू द पीपीटी तयार होतो ऑप्टोसिट रेट कमी होतो त्याचा इफेक्ट मिळत नाही किंवा त्याचा साइड इफेक्ट आणि सर काय दोन कीटकनाशक मिक्स होत असतात आणि आले दोन कीटकनाशक आहे पा शक्यतो सगळी कॉम्बिनेशन उपलब्ध आहे तुम्ही हाताने येऊन तिघी जाऊन तुम्ही कॉम्बिनेशन नाही टार्गेट वेगळं आहे